छत्रपति शिवाजी महाराज की जय। हे सप्पाल, किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे पाण्यातील बेटावरती बांधलेला किल्ला, म्हणून या किल्ल्याला सिंधुदुर्ग असं नाव देण्यात आलंय। Thank you.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे पाण्यातील बेटावरती बांधलेला किल्ला, म्हणून या किल्ल्याला सिंधुदुर्ग असं नाव देण्यात आलंय। हा किल्ला बांधण्या अगोदर इथे एक मोठं कुरटे नावाचं असं खडकाळ बेट होतं। या कुरटे नावाच्या खडकाळ्या बेटावरती 25 नोव्हेंबर 1664 ला किल्ल्याची पायाभरणी करण्यात आली आणि 29 मार्च 1667 ला किल्ला बांधून पूर्ण झाला। हा किल्ला बांधण्यामागचं राजांचं एक उद्देश होतं, ते म्हणजे शिवाजी महाराज हे भारतातले पहिले राजा होते की ज्यांनी आपलं स्वतःचं आर्मा म्हणजे स्वतःच्या लढाऊ जहाजं निर्माण केलेले आहे। फादर ऑफ इंडियन नेव्ही नावाने देखील त्यांना आता ओळखलं जातं आणि या ज्या काही लढाऊ जहाजं आहेत त्या सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने म्हणून त्यांना एक तरी असा जलदुर्ग म्हणजे त्या किल्ल्याच्या चारही बाजूला पाणी असेल असा एक किल्ला बांधणं त्यांना जरुरी झालं। म्हणून ते इथे कोकणामध्ये आले आणि कोकणामध्ये येऊन बेटं शोधायला सुरुवात केली। 84 बेटं शोधली त्यांनी हा किल्ला बांधण्या अगोदर आणि त्या 84 बेटांपैकी हे कुरटे नावाचं बेट या किल्ल्याच्या बांधकामाला निवडलं गेलं। हा किल्ला बांधण्यासाठी जर बघितलं इथे जे मोठमोठी खडकं आहेत हीच खडकं फोडून किल्ल्याला वापरले, त्यामुळे आपल्या किल्ल्याला जो लागणारा खर्च आहे तो कमी झाला। 1 कोटीहून सुवर्ण मुद्रा त्यावेळेचं 3.25 ग्रॅमचं एक होण म्हणून नाणं असायचं, अशी 1 कोटीहून नाणी हा किल्ला बांधण्यासाठी म्हणून खर्च करण्यात आली। आता त्याची जवळपास किंमत आहे 32,000 कोटी रुपये। किल्ल्यातला 48 एकर भाग आहे, आतमध्ये 3.5 किलोमीटरमध्ये तटभिंत पाहायला भेटते। आपण एकत्र जाऊया माहिती देतो। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। हे मंदिर शिवाजी महाराजांचं गेली, हे मंदिर शिवाजी महाराजांच्या 2 नंबरच्या मुलाने छत्रपती राजाराम महाराजांनी, आवाज येतो ना आपल्याला, 1699 इथे मंदिराची उभारणी केली आणि त्यानंतर 1695 आपल्या वडिलांच्या मूर्तीची स्थापना केली। म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 15 वर्षानंतर मूर्ती बसवण्यात आली मंदिरामध्ये। 2.5 फुटीची अशी काळ्या पाषाणामध्ये बसवलेली मूर्ती आणि मूर्तीच्या वरच्या साईडला आपल्याला 2 प्रकारच्या तलवारी इथे आतमध्ये पाहायला भेटतात मंदिरामध्ये। काचेची एक पेटी आहे, त्या काचेच्या पेटीमध्ये तुळजा फिरंग नावाची तलवार आहे। शिवाजी महाराज ज्या वेळेला 14 वर्षाचे होते तेव्हा विजापूरला गेलेले शहाजीराजांच्या भेटीसाठी म्हणून, तेव्हा शहाजीराजांनी त्यांना भेट दिलेली अशी तलवार आहे। 3.5-4 फूट लांब अशा तलवारीचं पातळ आहे आणि 2.5 किलोच्या आसपास तलवारीचं वजन आहे। शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये 3 तलवारी वापरल्या, जगदंबा तलवार, भवानी तलवार आणि तुळजा फिरंग नावाची तलवार। त्यातली आपल्याला जगदंबा नावाची तलवार आतमध्ये दुसरी पाहायला भेटते, पण ती प्रतिकृती आहे। ओरिजिनल तलवार इथून ब्रिटिश लोकांनी लुटून नेली। मंदिराचा जो गाभारा सोडला तर बाहेरून जो सभामंडपाचा भाग चालू होतो तो कोल्हापूरच्या शाहू संस्थानाकडनं बांधलेला आहे। 1906-07 मध्ये सभामंडप बांधण्यात आला, त्याला त्यावेळेचा 3,850 रुपये खर्च आला होता। मंदिराच्या दोन्ही साईडला 2 शिवकालीन तोफा आहेत आणि बाजूलाच एक नगारखान्याची इमारत आहे। इथे दररोज 5:30 ते 6 आणि 7:30 नगारा वाजवला जातो आणि मंदिरामध्ये शिवाजी महाराजांना राजवंदना दिली जाते। त्यासाठी म्हणून इथे काही 22 कुटुंब नेमलेली त्यावेळेला मंदिराची पूजा अर्चा करण्यासाठी, नगारा वगैरे वाजवण्यासाठी, अन्य काही कामं आहेत मंदिराची म्हणजे हे करण्यासाठी त्यावेळेला 22 कुटुंब नेमलेली। त्यातली किल्ल्याच्या कामामध्ये अजूनही 18 घरांच्या आसपास घरं आपल्याला पाहायला भेटतात। आजूबाजूला जी घरं दिसत आहेत ती सगळी त्यावेळेच्या मावळे लोकांच्या पिढींमधली घरं आहेत। 9वं-10वं जनरेशन चालू आहे इथल्या लोकांचं। एकत्र मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन यायचं, फोटो वगैरे काढून। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। आपण येताना आलो तर चालेल, येताना इथूनच येणार आपल्याला, तो पण सांगा त्यांनी दर्शन घेऊपर्यंत आपलं होते माहिती। त्याचबरोबर राजांनी म्हणजे त्या काळातली जी जुनी मंदिरं वगैरे होती ती पण आपण म्हणजे ती उद्ध्वस्त केली असती ब्रिटिश लोकांनी, पण त्यांना माहीत होतं की आपण जर भारतामध्ये राहून जर भारतातल्या लोकांचा जाती धर्माविरोधात जर आपण गेलो तर भारतातला प्रत्येक माणूस आपल्या विरुद्ध बंड पुकारेल आणि आपल्याला जर भारतावरती राज्य करायचं असेल तर असं करून आपल्याला जमणार नाही। त्यासाठी म्हणून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये म्हणजे ते काही जुन्या काळाची वास्तू वगैरे होत्या राजांच्या ह्या उद्ध्वस्त केल्या, पण मंदिरं वगैरे तशी सुस्थितीमध्ये ठेवण्यात आली।
हा भुयारी मार्ग 1765 ला इथून बंद केला, पण मालवण मध्ये ओझर म्हणून जो गाव आहे, दुसरं टोक आहे या मार्गाचं, ते मार्ग म्हणजे अजून देखील आपल्याला तो मार्ग ओपन पाहायला भेटतो. तिथे छोटे छोटे काही पायऱ्या आहेत चढण्या उतरण्यासाठी आहेत. पायऱ्यांचा आकार भरपूर छोटा आहे, त्यामधलं अंतर थोडं जास्त आहे. त्या काळातल्या माणसांची हाईट साधारण 6 फूट 7 फूट पर्यंत असायची, त्यामुळे पायऱ्यांमधलं अंतर थोडंसं जास्त आहे. आणि त्याचबरोबर जर इथे आपण बघितलं तर इथे चढणे हा भुयारी मार्ग जो होता तो मंदिरामध्ये बांधण्यात आला. इतर किल्ल्यामध्ये 48 एकरची जागा आहे आणि या जागेमध्ये किल्ल्यामध्येच हा भुयारी मार्ग त्यांनी का बांधला. तर त्या काळामध्ये कसं जाती धर्म वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये पाळले जायचे. शत्रू लोक म्हणजे जर समजा शत्रू वगैरे या किल्ल्यामध्ये आले, युद्ध वगैरे झालं आणि ते जर आतमध्ये आले तर त्यांना वाटेल की ते मंदिर आहे, त्यामुळे ते आतमध्ये प्रवेश करणार नाही. जरी हा भुया म्हणजे त्यांना आतमध्ये जरी गेले तर हे पूर्णपणे पॅसेज असं बंद केलं जायचं. मंदिर आहे इथे, अशा पद्धतीमध्ये हा भुयारी मार्ग बांधण्यात आलेला. 1765 हा मार्ग वगैरे सगळं बंद करण्यात आला, बंद केलेला आहे. महत्वाच्या वास्तू वगैरे ओझर म्हणून गाव आहे मालवणमध्ये, सर 6-6.5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. तिथून हा भुयारी मार्ग पाण्याच्या समुद्राच्या खालून गेलेला आहे. आता आपण खडकाच्या बेटावर म्हणजे बेटावर किल्ला बांधला, तसंच पाण्यामधून येताना खडक बघितलं असतं, त्या खडकांमधून खोदलेला आहे. तिन्ही विहिरींचा जर आपण आकार बघितला तर एक समानता आहे त्याच्यामध्ये. तिन्ही विहिरी शंकराच्या पिंडीच्या आकारामध्ये बांधण्यात आल्या आहेत असं मानलं जातं की शिवाजी महाराज हे शंकराचे भक्त होते, त्यासाठी म्हणून हा म्हणजे विहिरींचा जो आकार आहे तो शंकराच्या पिंडीसारखा बांधण्यात आला. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कन्सेप्ट चालू आहे. या कन्सेप्टचा विचार करून राजांनी 350 वर्ष अगोदर या विहिरींना अशा प्रकारे आकार दिला, जेणेकरून पावसामध्ये जेवढाही पाऊस आतमध्ये पडेल पाणी पडेल इथे ते पाणी इथे साचून राहील आणि आपले मावळे लोक त्याचा व्यवस्थितपणे पाणी पुरवठा करू शकत होते. या पद्धतीमध्ये हा विहिरींना आकार दिलेला होता. आता पाणी नाही इथे. भवानी मातेचं मंदिर आहे. भवानी माता म्हणजे शिवाजी महाराजांची कुलदैवत होती. 1664 स्थापना दादनबर्दी ब्राह्मण फौजदार सेना हिरोजी इंदुलकर आणि गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या हस्ते मंदिराची स्थापना करण्यात आली. आतमध्ये जी मूर्ती आहे ती 350 वर्ष जुनी मूर्ती आहे. मंदिराचं बांधकाम नंतर केलेलं आहे. पूर्वी या ठिकाणी छोटं मंदिर होतं. दर्शन घेऊन या.